नमस्कार, मी सीमा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उपवासाची बटाटा साबुदाना चकली, कुरकुरीत अशी चकलीची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूयात ह्या कुरकुरीत चकली करायला। या इथे मी बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला कद्दूकसची जी खिसणी असते त्याने व्यवस्थित कद्दूकस करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हळूहळू आणि व्यवस्थित सर्व बटाटे आपल्याला छान असे कद्दूकस करायचे आहेत। बटाटे शिजलेले असल्यामुळे हे लवकर कद्दूकस होतात, जास्त त्रास होत नाही आणि झटपट असे आपले हे कद्दूकस करून बटाटे मॅश होतात। कद्दूकसची जी किसणी आहे तीच इथे आपल्याला वापरायची आहे। हाताने किंवा ब्लेंडरने मॅश करू नका, कारण की बटाट्यामध्ये छोटे मोठे मोठे कण राहतात आणि मग ती चकली पाडताना आपल्याला त्रास होतो आणि किंवा ते जड जातं आपल्याला। त्यामुळे हे आपण कद्दूकसच करून घ्यायचे आहेत। इथे मी बटाटे शिजवलेले सर्व कद्दूकस करून घेतलेले आहेत। आता हे व्यवस्थित चाळणीचंसुद्धा काढून घेत आहे। अशा पद्धतीने बटाटा आपला कद्दूकस झालेला आहे। कद्दूकस जरी झालेला असला, बारीक झालेला जरी असला, तरी आता आपल्याला याला हाताने व्यवस्थित असं बारीकसर दाबून व छान असं मळून घ्यायचं आहे। जर एखादी गाठ त्याच्यामध्ये किंवा बटाट्याचा मोठा तुकडा राहिला असेल तर तोही आपल्याला हाताने व्यवस्थित असा कुचकरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी हे सर्व बटाट्याचे मोठे कण राहिले असलेले सर्व कुचकरून घेत आहे, बारीक करून घेत आहे। छान अशा पद्धतीने आता हे व्यवस्थित आपल्याला थोडंसं 5 मिनटं मळून घ्यायचं आहे। कणिक ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीने आता हे मी सर्व मिश्रण मळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे। मी 3 ते 4 बटाटे इथे घेतले होते शिजवलेले आणि आता 2 वाट्या साबुदाणा भिजवलेला आहे तो मी यात घालणार आहे। मी रात्री साबुदाणा भिजू घातला होता। आता हे आपल्याला बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सर्व जिन्नस मी हातानेच मिक्स करत आहे, कारण हातानेच हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स होतात। आता हे छान असं जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हाताने दाबून त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत टेस्टसाठी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले घालायचे आहेत। उपवासासाठी ही चकली करत आहे त्यामुळे इथे मी लाल तिखट वापरत आहे। तुम्ही हिरव्या मिरच्याचा ठेचासुद्धा इथे वापरू शकता। इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलेली आहे। मर्जीनुसार तिखट टाका, कमी जास्त, चवीनुसार मीठ। इथे मी दुसरं काहीही वापरत नाही आहे, कारण ही चकली जी आहे ती फक्त उपवासाला खाण्याकरिताच आहे। उपवासाची खास चकली रेसिपी असल्यामुळे इथे मी दुसरं कोणतेही साहित्य टाकत नाही। पण जर तुम्हाला इतर वेळेस अशीच खाण्यासाठी हवे असेल तर तुम्ही यामध्ये बारीक कोथिंबीर, जिरे, ओवा, तीळ घालू शकता। त्यानेसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते। मी इथे फक्त 2 ते 3 साहित्याचा वापर करूनच ही उपवासाची कुरकुरीत चकली करत आहे। व्यवस्थित आता हे सर्व आपल्याला मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करायचं आहे, मळून घ्यायचं आहे। आता मळलेले मिश्रण बाजूला ठेवून इथे मी दुसरी प्लेट घेतलेली आहे आणि याला आपण तेल लावून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित प्लेटला पसरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने म्हणजे मी चकली यावरतीच पाडून घेणार आहेत, जेणेकरून माझी चकली खाली थाळ्याला चिकटणार नाही। इथे मी प्लॅस्टिकची ही छोटी बॅग वापरती आहे। आता आपण तयार केलेलं चकलीचं मिश्रण यामध्ये आपल्याला भरायचं आहे। चमच्याच्या मदतीने आता हे मिश्रण मी त्या बॅगमध्ये भरून घेत आहे। चौकोनी आकाराचीच पिशवी इथे तुम्ही वापरायची आहे। जर तुम्हाला अशी प्लेन पिशवी नाही मिळाली तर तुम्ही घरामध्ये जी दूध पिशवी येते किंवा तेलाची पिशवी तुम्ही यामध्ये वापरू शकता। इथे तुम्ही सोऱ्याचा वापर करत नाही, कारण मी एकटी चकली करते आणि सोऱ्या जर वापरला तर तो खूप जड जातो। त्यामुळे इथे मी पिशवीच्या सहाय्यानेही चकली पाडून घेणार आहे।
समोरचं थोडंसं टोक मी इथे कापून घेतलेलं आहे, छोटासा कोना। जेवढ्या आकाराची आपल्याला चकलीचा जे साईज आहे ती हा पाहिजे, जाडी पाहिजे त्या आकाराची। ही पद्धत तुम्ही करून बघा, खूप सोपी आहे, हात दुखत नाहीत आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्या ह्या चकल्या पाडून होतात। हव्या त्या आकाराच्या छोट्या मीडियम ह्या चकल्या तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने मी एक एक चकली इथे पाडून घेत आहे। करायला सोपी, खायला टेस्टी, खूपच सोपी रेसिपी आहे याची ही। अशा पद्धतीने मी इथे सर्व चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। आता हे आपल्याला उन्हाला 5 ते 6 तास व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे आहेत। इथे 6 ते 7 तासानंतर आपल्या ह्या चकल्या वाळून छान अशा कडक टणक झालेल्या आहेत। आता हे वर्षभर साठवणीसाठी आपली चकली तयार आहे। चला तर मग आता बघूयात तळून कशी झाली आहे आपली चकली। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। आता ही सुकलेली चकली आता यामध्ये आपण एक एक करून तळून घेऊयात। कढईमध्ये माझ्या 2 ते 3 चकल्या बसतील तेवढ्या मी यामध्ये घालून घेणार आहे आणि याला तळून घेणार आहे। पाहू शकता छोटी चकली आपली आता दुप्पट आकाराची झालेली आहे, मस्त अशी तळलेली आहे। रंगही त्याला थोडासा सोनेरी पिवळसर छान असा आलेला आहे। आता ही चकली मी एका प्लेटमध्ये काढून घेतीये। फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। एका पाठोपाठ आता ह्या कुरकुरीत आपल्या चकल्या मी तळून घेतीये। पहिला बॅच तळलेला आहे, दुसरा बॅचही मी तळून घेतीये या पद्धतीने। तेल गरम आहे, सावकाश चकली सोडायची आहे आपली। मस्त दिसतीये, छान झालेल्या आहेत आपल्या चकल्या। दुसरा बॅचही आपला तळून झालेला आहे, तोही मी बाजूला काढतेय। पाहू शकताय छान दिसतीये चकलीचा आकार, तिचा रंग मस्त। खाण्यासाठी तयार आहे आपल्या ह्या कुरकुरीत चकल्या। तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा त्याचा तुम्ही फोटोही शेअर करू शकता माझ्यासोबत। छान अशा आपल्या उपवासाची बटाटा शाबुदाना कुरकुरीत चकली तयार आहे। आता याला आपण एका प्लेटमध्ये सर्व करूयात। फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।